दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेनंतर तरुणाची आत्महत्या. विठ्ठल उर्फ नितीन शिंदेच्या मृत्यूनंतर कोपर्डीत वातावरण तापलं. ठाकरे पितापुत्र आज सिंधुदुर्ग आणि रायगड दापोली दौऱ्यावरती. विनायक राऊतांसाठी उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा. राणेंना काय उत्तर देणार याकडे लक्ष. सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत आहे का? रत्नागिरीत अमित शहा यांचा ठाकरेंवर जोरदार हल्ला. शरद पवारांवरही साधला निशाणा. उत्तर मध्य मुंबईतून एमआयएमचे वारिस पठाण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याचा आरोप. तर निरुपम करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. गणेश नाईकांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश. नरेश म्हस्केंचा अर्ज भरताना नाईकांसह कार्यकर्ते सहभागी. म्हस्केंच्या उमेदवारीला केला होता विरोध. ठाकरे महाराष्ट्रात वाघ असले तरी आम्ही महाराष्ट्रात वाघ. विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर 4 जूनला कोण वाघ हे कळेल. राऊतांचं प्रत्युत्तर. सांगली ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांची अखेर बंडखोरी. करंजकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. हेमंत गोडसे शांतिगिरी महाराज राजाभाऊ वाझे यांच्यात होणार लढत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं सील काढलं. कारखान्यासंदर्भात अभिजित पाटलांनी घेतली होती फडणवीसांची भेट. शरद पवारांना धक्का. अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा. अभिनेता राज नयानी चित्रा वाघ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार. माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा दावा. चित्रा वाघांनी पॉनस्टार संदर्भात केला होता आरोप. महाडमध्ये सुषमा अंधारेना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश. अपघातावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. पायलटही सुखरू. वायनाड पाठोपाठ रायबरेलीतून राहुल गांधींचा अर्ज दाखल. तर भागो मत डरो मत म्हणत मोदींचा राहुल गांधींवर निशाणा.